हाय फ्रेंड्स नमस्कार सर्वांना आधी मी तुम्हाला अंगणात कोणती कोणती झाडे आहेत फळं आणि फुलं कोणकोणती आहेत हे सांगणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांची स्वच्छता कशी करायची साफसफाई वगैरे त्यापासून सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर आधी आपण फुलझाडं पाहून घेऊया तर हे आहे मधुमालतीचं झाड ह्याला बघा अशा प्रकारची फुलं आहेत त्यांचे कलर्स बदलतात सकाळी ती अशी असतात त्याच्यानंतर जसं जसं ऊन जस पडेल तशी ती अशी लाल रंगाची होत जातात खूप सुंदर दिसतात आणि ही फुलं मे गेटच्या बाहेर याचे वेल काढलेले आहेत त्याच्यामुळे खूप छान दिसतं पाहू शकता तर इथे आहे रात्राने खूप मोठं झाड होतं ॲक्च्युली परंतु सापांची भीती इथे एक दोन वेळा साप आलेला आहे या झाडावरती म्हणून मी सगळं काढून टाकले आणि छोटंसं झाड ठेवलं आहे परंतु त्यालाच किती फुलं आलेली आहेत पाहू शकता पूर्ण रात्रीचं खूप लांबपर्यंत याचा वास सुटतो खूप छान आहे आता सगळी मिटलेली आहे छोटंसंच दोन तीन खोड ठेवलेली आहेत तरी पण त्याला इतकी फुलं आलेली आहेत त्यानंतर हे आम्ही आत्ता एवढं तर दोन तीन महिन्यांपूर्वी लावलेलं आहे ॲप्पल त्याच्यानंतर ही अशा प्रकारची नारळाची झाडं काही काही अंतरावरती लावलेली आहेत ही आहे जास्वंदी खूप छान फुलं येतात हिला त्यानंतर हा आहे चाफा ह्याला बघा अशी सुंदर फुलं आलेली आहेत ह्याचं नाव ॲक्च्युली प्रॉपर माहीत नाही आहे परंतु आम्ही रेडवेलवेटच म्हणतो नंतर इथे आहे आपली पर्पल कलरची शेवंती तर पाहू शकता एकाच काडीला किती फुलं आलेली आहेत आणि खूप सुंदर दिसतात आणि इथे आहे जास्वंदी या कलरची आणि या झाडाला मी कलम गर केलेलं आहे घरच्या घरी हे पाहू शकता सफेद जास्वंदीचं चा। याचाही मी व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याला आज छानसं फुल उमळलेलं आहे चार महिन्यातच याला फूल आलेलं आहे आणि आज हे पहिलंच फुल आहे कलम केल्यानंतरचं किती छान आलेलं आहे बघा त्यानंतर ही पण एक जास्वंदी आहे खूप प्रकारच्या जा जास्वंदी आहेत हे बघा ही पुन्हा रेड कलरची जास्वंदी फुल बघा किती मोठं आहे आणि किती छान आहे त्याच्यानंतर इथे सफेद रुई लावलेली आहे हा चाफा आहे सफेद आता थोडा उंच झालाय तो खूप आम्हाला झाडं खूप आवडतात खूप प्रकारचे झाडं लावलेले ला आहेत आणि इथे पाहू शकता इथे पक्षांनी घरटं केलेले आहे इथे अजून एक घरटं होतं परंतु त्याच्यात साफ होता म्हणून मी ते घरटं काढून टाकलं अंडी खाण्यासाठी येतात हे बघा स्टार फ्रूट किती छान फळं लागलेली ला आहेत आणि हे सगळं नॅचरल आहे याला कुठल्याही वाढीसाठी किंवा कशासाठी याला औषध फवारणी वगैरे केलेली नाही आहे अगदी असंच फक्त आम्ही ह्याला मवा किंवा कीड असते त्याच्यावरची कधीतरी चार पाच महिन्यातून एक फवारणी घेतो आणि पाच सहा महिन्यातून एकदा खत घालतो हे आहे आवळ्याचं झाड याची आवळ्याच्या चटणीची मी रेसिपी तुम्हाला टाकलेली आहे हे आवळ्याचं झाड आहे आपलं आणि बघा किती सुंदर असे आवळे आलेले आहेत आणि याला वर्षभर आवळे राहतात वर्षभर आवळे येतात आताच आवळे येऊन गेलेत आणि पुन्हा हे आवळे आलेले आहेत अगदी खोडापासून आवळे येतात हे पाहू शकता पुन्हा याला बार आलेला आहे छोटा छोटा आणि याला पुन्हा आवळे आलेले आहेत इकडे तुळशी आहेत किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत कारण आम्ही इकडे सगळीकडे ड्रिप केलेलं आहे पाण्याचं आणि त्याला नेहमी पाणी मिळतं म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या झालेले आहेत इथे सफेद गुलाब पण लावलेला आहे आपण बाकी पण झाडं बघणार आहोत पण त्याआधी तुम्हाला मी बाहेरचं केळीचे झाडं दाखवते इकडे मी फणस लावलेला आहे एक जागी हे बेलाची झाडं आहेत आणि हे पहा आपल्या केळी आहेत किती छान केळी आलेल्या आहेत त्याला तिथे पण एक इथे पण आहे इथे सोन केळी लावलेली आहे पण ती अजून मोठी झाली नाही याला खूप छोटी छोटी केळं येतात पण खूप गोड असतात त्याला सोन केळ म्हणतात आणि इथं पपईचं झाड होतं याची ॲक्च्युली पाण्यात तुटली पण ह्याला खूप अशी फुलं आलेली आहेत एवढी छोटी असताना पण आता इथे फणस आमच्या वासरांनी फणस खाऊन टाकलं पण त्याला छोटे छोटे कोंब आलेले आहेत आणि ह्याला आपल्याला जगवायचं आहे आता हा बेल नंतर ह्या बेलाच्या झाडाखाली आमची महादेवाची पिंड आहे रोज आम्ही पूजा करतो इथे आणि त्याच्या आणि त्याच्या बाजूलाच इथे धोत्र्याचं झाड आहे याला आता मस्त फुलं येतील धोत्र्याची शंकराला धोतराचं फुल खूप आवडतं चला आता मी आत पुन्हा आतमध्ये आलेले आहे इथे गुलाबाची झाडं होती पण मी सगळी काढून टाकली आता मी इथे शेवंती लावलेली आहे व्हाईट कलरची यामध्ये मी ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे आता ते नंतर मोठं झालं किंवा त्याला फळं आले मी तर मी नक्कीच पुन्हा दाखवेन त्याच्यानंतर इथे आळू लावलेली आहे एक वेळेची वड्या तर नक्कीच होतात इथे आहे पिअर हे पण आत्ता एवढ्यातच लावलेलं ला आहे त्याच्यामुळे मोठं झालं नाही बाकी सगळी झाडं आमची ही अडीच वर्षांची झालेली आहेत तरी एवढी मोठी मोठी झालेत अडीच वर्षात खूप मोठी झालेत ही आहे जास्वंदी वर्षभर फुलं असतात आणि खूप छान वाटतं आणि माझी रोजची सकाळची सुरुवात उठल्यावरती पहिलं अंगणात फिरून यायचं सगळी फुलं पाहायची फोटोज काढायचे त्याच्यानंतर मी बाकीची सगळी कामं करत असते आता हे आहे सुरण म्हणजे आम्ही आधीमध्ये अशी म्हणजे भाजीपाला पण लावला आहे ह्याच्यामध्ये आता हे सुरण आहे ह्याला साधारणतः आठ ते नऊ महिने लागतात निघायला परंतु हे पुन्हा खाली एकदा काढलं की पुन्हा कोंब खाली असतात ना पुन्हा दुसरे सुरण तयार होतात आता ह्या बाजूला इथे पण आम्ही जागजागी आळू लावलेली आहे आणि वांगे आता हे पेरूचं झाड लावले हे क सगळे कलमी पेरू आहेत ह्याला खूप लवकर फळं लागतात आणि इथे वांग्याची झाडं मी लावलेली आहेत ह्याला छोटी छोटी वांगे यायला लागलेत आणि ह्याच्यावर कीड आली होती म्हणून जुनी माणसं नेहमी राख टाकायची झाडांवरती म्हणून मी पण ह्याच्यावरती राग टाकले कीड जाण्यासाठी आणि किडीचे कळे जे होते ते मी सगळे काढून टाकलेत आता बघा किती छान असं वांग आलेलं आहे केवढं मोठं झालंय मस्त आणि आम्हाला चुलीवरचं जेवण खूप आवडतं भाकरी वगैरे सगळे म्हणून मी इथली काही झाडं काढून टाकले नेवाळी वगैरे गुलाब आणि इथे सारवून मस्तपैकी इथे जेवायला पण बसू शकतो म्हणून इथे छान अशी चूल घातलेली आहे आळू हे सुरण इथे एक गुलाब आहे पिंक कलरचा हे आहे लिंबाचं झाड परंतु ह्याला लिंब नाही आलेली आता ह्याची आपल्याला छाटणी पण करायची आहे त्याच्यानंतर पाहूया येतात का आता हे आहे आपलं दुसरं लिंबाचं झाड बघा किती छोट आहे पण त्याला खूप सारे लिंब आलेली आहेत किती मोठी मोठी लिंब आहेत आणि त्यांना पुन्हा छोटी छोटी फुलं पण आलेत आणि लिंब पण आलेली आहेत हे बघा जेव्हा हवं तेव्हा आम्ही तोडून घेतो छान त्यानंतर इथे गुलाब आहे भरपूर फुले येऊन गेलेत हा आहे गवती चहा छान लागतो चहा हा आहे मोगरा आणि हे आहे आपलं अंजिराचं झाड यालाही वर्षभर अंजीर असतात जेव्हा अंजीर सगळे निघून जातात त्याच्यानंतर ह्याची पानगळ होते आणि पानगळ झाल्यावरती नवीन पानं फुटली की सगळीकडे अंजीर येतात त्याला तर तुम्ही पाहू शकता इथं खूप अंजीर आलेले आहेत प्रत्येक फुटीजवळ अंजीर आलेले आहेत जिथं जिथं पानं फुटलेत ते सगळीकडे अंजीर आलेले आहेत किती छान आणि हे याला कुठलीही फवारणी नाही असेच पिकतात आणि खूप छान लागतात खूप गोड लागतात खूप सारे अंजीर आलेले आहेत आता ही पण तुळस आहे हा आहे एक वेगळा पुन्हा सफेद एक चाफा पाहू शकता किती छान फुलं आलेत त्याला मध्ये खूप सारे फुलं असतात ही आहे राणी कलरची जास्वंदी हिला पण खूप सारे फुलं येतात आता देवाला घातलेत काढून बरेचसे इथे एक दुसरी जास्वंदी आहे तिला अशा प्रकारची फुलं येतात आता खूप मवा पडलाय आपल्याला ह्याला आप फवारणी पण घ्यावी लागणार आहे हे बघा इथे आहे व्हाईट गुलाब हा एक कवटी चाफा ह्याचं फुल उमलल्यानंतर पूर्ण अंगणामध्ये ह्याचा सुवास पसरतो आणि कवठासारखा वास येतो खूप छान फुलं आहेत ह्याचे मी तुम्हाला फोटोज पाठवेन म्हणजे फोटोज दाखवेन इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला हा आहे पिवळा चाफा पिवळा गुलाब त्याच्यानंतर हा आहे सोन चाफा तर खूप मोठं झाड झालेलं हे अडीच वर्षामध्ये इतकं उंच गेलं होतं म्हणजे अडीच वर्षांचं झाड आहे पण खूप मोठं झालं होतं आणि मग त्याची फुलं काढायला प्रॉब्लेम व्हायचा म्हणून आम्ही जास्त उंच जाऊ नये म्हणून आम्ही इथून कट केले इथे दिसत असेल तर आम्ही याच्या फांद्या कट केल्या आणि तिथून पुन्हा ते फुटले आणि त्याला कळ्या पहा तुम्ही जिथून फुटले तिथेच खूप साऱ्या कळ्या आल्यात आणि आता ह्याला खूप सारे फुलं येतील एका एका वेळेस साठ सत्तर फुलं येतात ह्याचा फ्याला खूप छान आहे ह्याचाफा आणि वर्षभर फुलं पाहू शकता तुम्ही ह्याला किती कळ्या आलेल्या आहेत खूपच छान त्याच्यानंतर इथे आहे सोन टक्का किती छान फुल आलेले आहे हे सोन टक्क्याचे आणि इथे आहे हे शमी आता हे सगळं कचरा आपल्याला साफ तर करायचाच आहे नंतर हे आहे शमी म्हणजे सौंदड म्हणतात लग्नकार्यात वगैरे ह्याचा उपयोग होतो शनिवारची ह्याची पूजा करतो आम्ही आम्ही अशी भरपूर शास्त्राची झाडं लावलेली आहेत आणि प्रत्येक झाड आम्ही हे कुठल्या दिशेला कोणतं लावायचं हे पाहून लावलेत काट्याची झाडं दक्षिण साईडला किंवा असं पाहूनच केलेलं आहे आणि हे आहे जाई हा जाईचा वेल आम्ही बाबा इथे म्हणजे ही बाजमीच विणलेली होती ही टाकलेली आहे ते म्हणजे सावलीत झोपायला वगैरे बसायला उन्हाळ्याचं आणि वरती किती छान असं म्हणजे फुलं फुलली की खूप छान वाटतं आणि ही आहे जुई जुईचा सुवास खूप सुंदर असतो आता त्याला फुलं नाही आहेत पण मी तुम्हाला त्याचा पण फोटो दाखवेल हे आहे अनंत ह्याला पण फुलं म्हणजे कळ्या आलेल्या आहेत छोट्या छोट्या फुल उमरलेलं होतं आठ दिवसांपूर्वी ह्याचं पण आणि इथं असं आम्ही पक्ष्यांसाठी खायला वगैरे हे मी घरीच बनवलेले ह्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेल पुन्हा एकदा बनवून इथे आम्ही पक्ष्यांसाठी खायला ठेवतो आणि याच्यामध्ये पाणी ठेवतो खूप सारे पक्षी येतात रोजचे आणि सगळीकडे झाडं असल्यामुळे खूप साऱ्या पक्ष्यांनी इथे त्यांची घरटी बनवून राहिलेले आहेत आणि त्यांची पिल्लं होऊन उडून गेलेली आहेत ते घरावरती सुद्धा वरती, वरती कॉर्नरला तुम्ही पाहू शकता तिथे पण दोन साईडला मातीची घरटी बनवलेली आहेत पक्ष्यांनी आणि त्यात पक्षी पण राहतात अशा प्रकारे आता आपले सगळे झाडांची माहिती घेऊन झाली आहे आता त्यांची काळजी कशी घ्यायची स्वच्छता कशी करायची हे मी तुम्हाला नेक्स्ट पुढे दाखवणारच आहे आता इथे पहिल्यांदा मी सगळ्या झाडांच्या सुकलेल्या फांद्या आणि ज्या खाली आलेल्या आहेत ज्यांची अडचण होते त्या मी कट करून घेईल बऱ्याच फांद्या सुकून जातात आणि पुन्हा नवीन वेली फुटतात त्याला फांद्या फुटतात त्याच्यामुळे आधीच्या सुकलेल्या आपल्याला काढाव्या लागतात आणि खाली जास्त अडचण होऊ नये म्हणून मी ह्या खालच्या पण फांद्या काढलेल्या आहेत आणि नारळाच्या सुकलेल्या जावळ्या पण काढून घ्यायच्या आहेत जास्वंदी ये ना तर ह्याचं फक्त खाली आपल्याला मोकळे करायचे जेणेकरून अशी अडचण राहू नये म्हणून तर मी थोडं थोडंच असं कट आहे खालच्या फांद्या तर हे पण जे आहे खराब झालं तर हे मी कट करून टाकेल आणि हे जे तळामध्ये आहे खाली जास्त अडचण राहू नये म्हणून हे शेवंती सुद्धा आता याच्यातून साफ करून मी थोडी थोडीच ठेवणार आहे जेणेकरून सापांची वगैरे भीती राहू नये म्हणून हे जे चाफ आहे हा खूप उंच गेलाय कंपाऊंडच्या ॲक्च्युली तर आता हे वरचं मी थोडंसं कमी करणार म्हणजे जे खालून फुटतील फांदल्या तर ते खालीच फुलं आपल्याला दिसतील आणि हे जे खालची फोटे ही पण मी काढून टाकणार आहे रेलिंबाचं झाडे हे नुसतंच याच्या फांद्या मोठ्या मौट मोठ्या वाढत चालत आहेत फळे येत नाही आहेत त्याच्यामुळे मी याचे शेंडे कट करते म्हणजे वाड खुंटवली की फुले निघतील अरे अशा प्रकारे सगळ्या झाडांची छाटणी झालेली आहे करून आणि त्याच्यानंतर जो पालापाचोळा आहे तो मी हा सगळा गोळा करते तस तर पाचोळा कुजल्यानंतर त्याचं खतच होतं पण मी इथे कंपाऊंडमध्ये मध्ये अडचण ठेवत नाही कारण मी सारखं म्हणते सापांची भीती का का म्हणते कारण दोन तीन वेळा इथे कंपाऊंडमध्ये मध्ये साप आलेला आहे त्याच्यामुळे मग लहान मुले, मुले पण असतात त्याच्यामुळे भीती वाटते त्यामुळे आणि पाचोळा गोळा केल्यानंतर जरा स्वच्छता पण दिसते आणि आपलं अंगण छान दिसतं आता सगळा पाचोळा गोळा करून झाल्यानंतर येथे मी गवत काढून घेणार आहे आम्ही फवारतो पण गवतावरचं औषध पण बाजूचं जे कंपाऊंड आहे तिकडे सगळीकडे फवारतो मध्ये मध्ये गवत असतं तिथे झाडांच्या बाजूने शक्यतो हातानेच खुरपून घेतो खुरपल्यामुळे थोड्याशा मोकळ्या मुळ्या पण मोकळ्या होतात आणि झाडांची वाढ पण चांगली होते आणि झाडांवर काही इफेक्ट पण होत नाही गवताच्या औषधाने जळण्याची भीती असते म्हणून आम्ही ते फवारत नाही हातानेच खुरपून काढतो आणि ही जी शेवंती आहे तर यात काही फुलं उमलून गेलेली आहे आणि नवीन फुटी आलेल्या आहेत तर जे उमलून गेलेले फुलं होती तर ते मी सगळं साफ करून घेत होते काढून आणि जी नवीन फूट आली आहे तीच फक्त ठेवते आहे म्हणजे जास्त अडचणही दिसणार नाही आणि नवीन फुले पण छान येतील खरंतर हे सगळं करायला खूप वेळ जातो म्हणून मिस्टर पण मदत करत आहेत आणि आमच्या आई पण मला या कामामध्ये मदत करतात सगळीकडचं गवत काढून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याला आळी बनवायची आहे झाडांना एक लक्षात ठेवायचं पावसाळ्यामध्ये कधीच आळी बनवायची नाहीत कारण त्यामध्ये पाणी साठून साठून आपल्या झाडांचं लाईफ कमी होतं झाडं खराब होतात म्हणजे सडतात जास्त पाणी झालं तर त्यामुळे आळी कधीच बनवायची नाही पावसाळ्यामध्ये पण उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त मिळण्यासाठी झाडे सुकू नयेत म्हणून पाणी जास्त राहण्यासाठी आपल्याला आळी बनवायची आहेत म्हणजे थंडी आणि उन्हाळ्यामध्ये तर अशी आळी बनवत होते आणि त्याला आपल्याला खत पण घालायचं आहे झाडांना म्हणून यात जास्त मोठी नाही पण छोटी आळी बनवलेली आहेत त्यानंतर आपल्याला खत घालायचं आहे तुम्ही गोल राऊंडनी असं उकरून पण थोडं थोडं टाकू शकता पण ड्रिपच्या पाण्याखाली लवकर त्याचं पाणी होईल म्हणून इथे दोन दोन मोठी मी खत घातलेलं आहे आता हे पाणी आमचं वरती टाकीलं जातं सिमेंट टाकीवरती तर इथून पाणी जातं तर मी इथे कॉक काढलेत आणि इथून ड्रिपर केलेलं आहे सगळ्या झाडांना कारण ड्रिपर केल्यामुळं इथे कॉक पण आहेत चालू बंद करायला आपल्याला ज्या लाईनचं बंद करायचं किंवा ज्या लाईनला जास्त पाणी सोडायचं तर आपण चालू बंद करू शकतो आणि इकडे सगळीकडे आपण ड्रिपर केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि रोज आमच्या टाकीला पाणी आलं का हे थोड़ चालू होतं ड्रिपर म्हणजे रोज झाडांना थोडं थोडं वेळ पाणी मिळतं की ते पाणी चालू आहे तर आपल्याला सगळे ड्रिपर चेक करायचे खरं तर ड्रिप केल्यामुळे आमचे झाडं चांगली झाली नाही त्याच्या आधी एवढी काही वाढ नव्हती आम्ही जेव्हा नळीने पाणी घालायचो तेव्हा तर हे ड्रिपर आपल्याला नेहमी चेक करायचे आहेत कुठे बंद पडलेत का किंवा त्यात कचरा गुततो तर हे ड्रिपर बघा थोडंसं हे झालेलं आहे आपल्याला हे साफ करायचं आहे हे जे आहे ह्याच्यात कचरा गुतलेला असतो त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला ते साफ करावं लागतं पिनाच्या सहाय्याने मी थोडंसं साफ करते हे जे छोटे छिद्र असतं याच्यातून पाणी येत असतं ॲक्च्युली तर यात कचरा नाही गुतलेला पाहिजे तर आपला ड्रेकर चेक झालेला आहे अशा प्रकारे सगळे ड्रिपर आपल्याला चेक करून घ्यायचे आता आपल्याला हे मव्यावरच औषध आहे कीड आणि मवा झाडांवर झालाय खूप त्यावर आता हे औषध आहे याला किती प्रमाण घ्यायचं एक लिटरला दोन एम एल आहे सोळा लिटरचा पंप आहे तर याला किती घेतलं आपण तीस एम एल औषध घेतलं आता आपण फवारणी करायला घेणार आहे कारण झाडांवर खूप मावा झालेला आहे आलं की मोठ्या प्रमाणात कीड पडते झाडांवर मावा पडतो तर तो आपल्याला फवारून घ्यायचा आहे तर मी बाहेरून सुरुवात केलेली आहे आम्ही कारण गेटवरची जी झाडं आहेत त्याच्यावर पण खूप मावा आहे तर बाहेरच्या झाडांपासून सुरुवात केलेली आहे इथे पाहू शकता नारळाच्या झाडांना पानांनासुद्धा खूप हे झालेलं आहे मवा ही याच्यावर पण खूप मवा पडून पानं काळी पडलेली आहेत तर हे पण सगळं आपल्याला फवारून घ्यायचं आहे आणि हे आवळ्याचं झाड आहे ह्याच्या पानांवर इतका सारा मवा पडलेला आहे की पाहुणंच अंगावर काटा येईल हे पाहु त्यासाठी फवारणी खूप महत्त्वाची आहे साधारण दोन महिन्यातून का होईना आपण मव्याचं औषध फवारलं पाहिजेत जसं मवा पडेल तसं फवारलं तरी चालतं आणि खत वगैरे हे सहा महिन्यातून एकदा आम्ही हे खत घालतो सुपर फॉस्फेट आणि शेणखतही घालतो म्हणजे वर्षातून दोन तीन वेळाच फक्त आम्ही खतं घालतो जास्त खतांची गरज नाही आहे झाडांना आपल्या अशा प्रकारे जर आपल्या झाडांची काळजी घेतली तर ती जास्त वर्ष जगतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू